आज सलग पाचव्या दिवशी औरंगाबादमध्ये कचऱ्याचा तिढा कायम आहे. आज कचऱ्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महापौर आणि आयुक्त औरंगाबादचे मुंबईमध्ये आलेले आहेत. मात्र औरंगाबादची कचरा कोंडी कायम असल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची आज बैठक झाली, मात्र या बैठकीत काहीही तोडगा निघालेला नाही. उद्या पुन्हा एकदा औरंगाबादमध्ये बैठक होणार असल्याचं समजतंय. उद्या पालकमंत्री आणि आंदोलनकर्ते यांच्यामध्ये बैठक होणार आहे. याविषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी अमित जोशी सध्या आपल्या सोबत आहेत. अमित, आजच्या बैठकीत नेमकं काय झालं? खर तर कचरा कोंडीचा प्रश्न किंवा या निमित्ताने जे आंदोलन उभं राहिलंय हा सगळा तिढा सुटणं खरं तर आवश्यक होतं. मात्र मंत्रालयातील बैठकीनंतर हा काही तिढा सुटला नाहीये. उद्या पालकमंत्री येऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा करतील आणि त्यांच्याकडनं जून पर्यंत वेळ मागून नेतील. मग या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये शहरात निर्माण होणारा कचरा मग त्याच्यावर प्रक्रिये संदर्भात जी काही कारवाई करावी लागते किंवा त्याचं सॅग्रिगेशन असेल, त्याचं विघटन असेल किंवा त्याचं कचरा वेगळा काढण्याचा जो प्रकार असेल त्याच्यावर गेल्या पुढच्या 3 महिन्यात महानगरपालिका काम करेल आणि मुळातच कचरा निर्माण कमी कसा होईल याकडे लक्ष पुरवेल. त्या योगे त्या ठिकाणी जो कचरा भूमी आहे त्या कचरा भूमीवर सुद्धा प्रक्रिया करणं आवश्यक आहे. कारण शहरामध्ये 400 टन कचरा दररोज निर्माण होतोय आणि सध्या कचरा भूमीवर 20 लाख टनापेक्षा जास्त कचरा पडू नये तर त्यावर प्रक्रिया करणं सुद्धा आवश्यक आहे. या सर्व गोष्टींसाठी 3 महिन्याचा वेळ मागून घेण्याचा प्रयत्न पालकमंत्री हे करणार आहेत आणि त्या संदर्भात ते उद्या हे आंदोलन करताना भेटणार आहेत. त्याच्यामुळे मंत्रालयात जरी निर्णय झाला नसला तरी उद्याच्या बैठकीमध्ये आंदोलनकर्त्यांचं मन वळवलं जातं का, ते आंदोलन मागे घेतात का आणि पुरेसा कालावधी हा महानगरपालिकेला मिळतो का हे बघणं महत्वाचं ठरेल. त्याच्यामुळे उद्याची बैठक ही महत्वाची ठरणार आहे. बिलकुल, आज ज्या प्रकारे महापौर आणि आयुक्त आलेले होते मुंबईमध्ये आज तोडगा निघेल अशी अपेक्षा होती. आता हा प्रश्न उद्यावर गेलेला आहे. मात्र काय काय पर्याय आहेत हा तोडगा काढण्यासाठी? खर तर ज्या पद्धतीने मुंबईमध्ये मुळातच एखाद्या सोसायटीमध्ये किंवा मोठ्या घरांमध्ये कचरा निर्माण होऊ नये त्या कचऱ्याचं त्या कचऱ्याची विल्हेवाट ही त्याच ठिकाणी लावली जावी अशा पद्धतीचा जो निर्णय घेतलेला आहे त्याचा आग्रह मुंबई महानगरपालिका करत आहे. तशाच पद्धतीची अंमलबजावणी जर का मुंबई सारख्या मोठ्या शहरात होत असेल तर औरंगाबाद सारख्या छोट्या शहरात मुंबईच्या तुलनेत अशा पद्धतीची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आता महापौरांनी जी प्रतिक्रिया दिली त्यात सुद्धा त्यांनी असं म्हटलंय की मुळातच कचरा निर्माण होऊ नये त्याची घरामध्येच किंवा सोसायटींमध्येच विल्हेवाट त्या भागात त्या नगरामध्ये किंवा त्या भागामध्येच विल्हेवाट लावली जावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. आणि म्हणूनच आता या कचरा कोंडीच्या निमित्ताने कचरा प्रश्नावर मुंबई औरंगाबाद महानगरपालिका असेल त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेणं आणि त्याची अंमलबजावणी करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण ज्याप्रमाणे मुंबईमध्ये कचरा प्रश्न पेटला होता आता राज्यातील छोट्या छोट्या शहरांमध्ये का होईना किंवा औरंगाबाद सारख्या मोठ्या हो घातलेल्या शहरांमध्ये का होईना असा कचरा प्रश्न पेटलेला आपल्याला बघायला मिळतोय. पुणे महानगरपालिकेचं कचरा आंदोलन हे साधं उदाहरण आहे. धन्यवाद अमित या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.